हाय फ्रेंड्स, आई एम सिकंदर मुजावर। वेलकम टू माय चैनल। टुडे इन दिस वीडियो वी आर गोइंग टू सी एसएससी बोर्ड क्वेश्चन बैंक स्टैंडर्ड 10th। विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण क्वेश्चन बैंक से रिलेटेड 3 वीडियो पाहिलेले आहेत। हा आपला 4th नंबरचा वीडियो आहे। या वीडियो मध्ये आपण क्वेश्चन नंबर 3 सेक्शन 3 हा भाग या व्हिडिओतून पाहणार आहोत। या जे बोर्डाने जी दिलेली क्वेश्चन बँक आहे, या क्वेश्चन बँक मधील प्रत्येक प्रश्न आपण उत्तरासहित आणि स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। ज्यांनी अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला येणारे पुढचे व्हिडिओ पाहता येतील। ओके, लेट अस बिगन। सो दिस इज अ सेक्शन 3 फॉर पोएट्री, इट इज फॉर 10 मार्क्स। सेक्शन 3 कविते संदर्भात विचारला जातो, हा 10 मार्काचा प्रश्न आहे। क्वेश्चन नंबर 3 ए इट इज फॉर पोएट्री फॉर कॉम्प्रिहेंशन एंड क्वेश्चन नंबर 3 बी इज पोएट्री फॉर एप्रिसिएशन। क्वेश्चन नंबर 3 ए यामध्ये प्रश्न या पद्धतीने विचारला जातो, रीड द एक्सट्रैक्ट एंड कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज, इट इज फॉर 5 मार्क्स। कविता तुम्हाला दिली जाईल, ती वाचायची आणि जी ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहेत त्या सोडवायच्या। 5 मार्कासाठी विचारला जातो। 3 प्रश्न असतात। A1 सिंपल फॅक्च्युअल क्वेश्चन्स, इट इज फॉर 2 मार्क्स। A2 कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल क्वेश्चन्स, इट इज फॉर ऑल्सो 2 मार्क्स। अँड A3 इज फॉर टू अंडरस्टँड द जिस्ट ऑफ द पोएम, राईट राइमिंग वर्ड्स और आइडेंटिफाई द फिगर ऑफ स्पीच, इट इज फॉर 1 मार्क। अशा पद्धतीने 3 प्रश्न यामध्ये विचारले जातात। A1 प्रश्न काय आहे पाहूयात आपण। राइट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू और फॉल्स। हियर 4 सेंटेन्सेस आर गिवन, 4 वाक्य दिलेले आहेत आणि आपल्याला फक्त ट्रू किंवा फॉल्स एवढंच लिहायचंय। नो नीड टू राइट द सेंटेन्स, या ठिकाणी ते सेंटेन्स किंवा जे वाक्य दिलेलं आहे ते लिहिण्याची गरज नाही। फक्त आपल्याला हा क्रमांक टाकून, A1 टाकून, पुढचा नंबर टाकून, ट्रू असेल ट्रू, फॉल्स असेल फॉल्स। तर बघूयात कशा प्रकारे वाक्य आहे। फर्स्ट सेंटेन्स इज, द चाइल्ड वॉन्ट्स टू सो द सीड्स ऑफ मूनलाइट बिहाइंड हिज हाऊस। पहा, त्या मुलाला ज्या मूनलाइटच्या ज्या सीड्स आहेत त्या घराच्या पाठीमागं पेरायच्या आहेत, हे ट्रू आहे का फॉल्स आहे? इट इज अ फॉल्स सेंटेन्स। कशावरून फॉल्स आहे? तर या ठिकाणी दिलंय पहा, ऑन द बोथ साइड्स ऑफ द पाथ, ऑन द साइड्स ऑफ द पाथ, रस्त्याच्या बाजूला त्याला त्या ठिकाणी त्या मूनलाइटच्या सीड्स त्या ठिकाणी पेरायच्या आहेत, त्याच्यामुळे हे वाक्य फॉल्स आहे। सेकंड सेंटेन्स, द होल व्हिलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क। पहा, संपूर्ण जे गावामधील लोक आहेत, गावकरी आहेत, ते शहरामध्ये कामासाठी जातात, इट इज अ ट्रू, ट्रू आहे। या ठिकाणी तुम्हाला उत्तर मिळेल। द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क, म्हणजे हे ट्रू आहे। नंबर 3, वेन फादर रिटर्न्स होम द चाइल्ड इज अस्लीप। ज्यावेळेस वडील घरी परततात त्यावेळेस ऑलरेडी तो मुलगा झोपी गेलेला असतो, हे पण ट्रू आहे। लास्ट लाईनवरून आपल्याला लक्षात येत आहे, वेन माय फादर रिटर्न्स होम आय एम अस्लीप। अँड लास्ट वन, द रूट फ्रॉम सिटी टू व्हिलेज इज फुल ऑफ लाईट। जो त्या ठिकाणी शहराकडून गावाकडे येणारा रस्ता आहे तो पूर्ण प्रकाशमान आहे, हे सेंटेन्स फॉल्स आहे। कारण या ठिकाणी इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक, यावरून आपल्याला हे लक्षात येत आहे। अशा पद्धतीने A1 झाला प्रश्न। आता A2 हा प्रश्न दिलेला आहे, कम्प्लीट द वेब डायग्राम। एक वेब डायग्राम दिलेली आहे, ती वेब डायग्राम पूर्ण करायची। काय आहे पहा, द चाइल्ड विशेष टू सो द सीड्स ऑफ मूनलाइट बिकॉज, त्या मुलाला चंद्रा प्रकाशाच्या बिया पेरायच्या आहेत का? कारण आपल्याला या ठिकाणी दोन रिझन्स आपल्याला लिहायचे आहेत।
तर या ठिकाणी दोन रीजन्स या पद्धतीने लिहिलेत पहा. फर्स्ट इज बाय द टाइम ऑफ हिज फादर रिटर्न टू द विलेज इट बिकम्स क्वाइट डार्क एज हिज विलेज इज क्वाइट फार ऑफ फ्रॉम द सिटी. म्हणजे ज्यावेळेस त्याचे वडील घरी परततात त्यावेळेस अंधार पडलेला असतो. जे का तर त्याचं जे गाव आहे ते शहरापासून अतिशय दूरवर आहे, त्यामुळं अंधार आहे पडलेला आहे, म्हणून प्रकाशमान तो रस्ता करण्यासाठी त्या मुलाला मूनलाईटच्या ज्या सीड्स आहेत त्या पेरायच्या. आणि दुसरं रिझन आहे द रूट टू द विलेज इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. जो रस्ता आहे शहराकडून गावाकडे येणारा त्याच्यामध्ये स्नेक्स आणि स्कॉर्पियन्स भरपूर आहेत, त्याच्यामुळं प्रकाश आपल्याला पाहिजे, गरज आहे, यासाठी त्या मुलाला मूनलाईटच्या सीड्स पेरायच्या आहेत. आता ए थ्री काय दिलाय प्रश्न, नेम द फिगर ऑफ स्पीच फ्रॉम द लाईन. एक लाईन दिलेली आहे, त्या लाईन मधील जो फिगर ऑफ स्पीच आहे तो ओळखायचा. काय लाईन दिलेली आहे, ओ मून गिव मी मूनलाईट. तर या ठिकाणी पर्सोनिफिकेशन हा फिगर ऑफ स्पीच आहे. का हा पर्सोनिफिकेशन अलंकार आहे, तर ज्यावेळेस निर्जीव वस्तू आपण सजीव आहेत अशा त्या ठिकाणी बोलतो त्यावेळेस तो पर्सोनिफिकेशन अलंकार होतो. ओ मून म्हणजे तो चंद्राला मागतोय की बाबा मला चंद्रप्रकाश दे, मग अशा वेळेस पर्सोनिफिकेशन हा फिगर ऑफ स्पीच तयार होतो. तर या पद्धतीने ए वन ए टू आणि ए थ्री प्रश्न सोडवायचा, इट इज फॉर 5 मार्क्स. नाउ बी क्वेश्चन नंबर बी, अप्रिसिएशन ऑफ द पोएम, इट इज फॉर 5 मार्क्स. रीड द फॉलोइंग पोएम अँड राईट अँड अप्रिसिएशन ऑफ इट विथ द हेल्प ऑफ द पॉइंट्स गिवन बिलो. तुम्हाला होल पोएम दिली जाईल, म्हणजे तुम्हाला कवितेच्या टायटल पासून पूर्ण कविता, शेवटी ज्या पोएट आहे पोएटचं नाव पण दिलं गेलेलं आहे, तर या पद्धतीनं ही कविता पूर्ण दिली जाईल. त्या आणि या कवितेला अनुसरून काही पॉइंट्स दिलेले आहेत, ते पॉइंट्सचे उत्तर आपल्याला लिहायचे. तर या ठिकाणी आपल्याला कविता दिली आहे पहा, स्टॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्नोई इव्हिनिंग ही कविता दिलेली आहे. आणि या कवितेचा जो कवी आहे तो रॉबर्ट फ्रॉस्ट आहे. तर सुरुवातीला बघा ह्याची मार्किंग स्कीम, टायटल फॉर हाफ मार्क. सुरुवातीला आपल्याला टायटल लिहायचंय पहा, टायटल म्हणजे त्या कवितेचं शीर्षक. काय नाव आहे कवितेचं नाव, तर या ठिकाणी आहे स्टॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्नोई इव्हिनिंग, जे ऑलरेडी आपल्याला दिलेलं आहे हाफ मार्क त्याला आहे. नंबर टू, नेम ऑफ द पॉइट, कवीचं नाव तर दिलेलं आहे रॉबर्ट फ्रॉस्ट. देन नेक्स्ट, इट इज ऑल्सो फॉर हाफ मार्क. देन राहीम स्कीम, राहीम स्कीम वेगळा आणि राहिमिंग वर्ड्स वेगळे. आपण राहीम स्कीम बघितलेला आहे, आपण पुन्हा एकदा एक सेपरेट व्हिडिओ राहीम स्कीम कशी त्या ठिकाणी शोधायची यावर आपण पाहूयात. तर राहीम स्कीम काय आहे पहा, फॉर फर्स्ट थ्री स्टांजास, पहिले जे तीन कडवे आहेत, तीन स्टांज आहेत, त्यासाठी जी राहीम स्कीम आहे ती ए ए बी ए ही आहे. अँड फॉर लास्ट स्टांजा आणि शेवटचा जो स्टांजा आहे त्याची जी राहीम स्कीम आहे ती आहे ए ए ए ए. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पुढचा पॉइंट आहे फिगर ऑफ स्पीच, अलंकार. या कवितेमध्ये कोणता अलंकार आहे, आता त्या ठिकाणी म्हणलेलं आहे पहा, एनी वन कोणताही एक अलंकार लिहायचा आहे. हिअर नो एक्सप्लेनेशन इज नेसेसरी, एक्सप्लेनेशन लिहायचं नाही आणि कोणत्याही एका अलंकाराचं नाव लिहायचं. तर या कवितेमध्ये अलिटरेशन आलेलं आहे, रिपिटेशन आलेलं आहे, पर्सनिफिकेशन आलेलं आहे. तर यापैकी कोणतंही आपल्याला एक जरी लिहिलं तरी आपल्याला एक मार्क या ठिकाणी मिळू शकतो. फक्त या अप्रिसिएशन ऑफ द पोएम मध्ये काय महत्वाचं आहे, म्हणजे तुम्हाला ही जी थेम किंवा सेंट्रल आयडिया आहे कवितेची ही 2 मार्काला आहे, हे तुम्हाला थोडस पूर्ण लक्ष देऊन पाठ करावं लागणार आहे पहा. तर या कवितेची जी थेम किंवा सेंट्रल आयडिया आहे ती या पद्धतीने आहे पहा, दिस पोएम इज अबाउट टेकिंग टाइम टू अप्रिसिएट द ब्युटी अँड वंडर ऑफ नेचर. द थीम रिव्हॉल्व्स अराउंड द पोएट्स फिलॉसॉफी. दो ही वॉज ग्रेटली फॅसिनेटेड बाय द सीन्स द कॉल ऑफ ड्युटी अर्जिस हिम टू मूव ऑन. ही रिमाइंड्स हिमसेल्फ दॅट ही मस्ट डिस्चार्ज ड्युटीज बिफोर इट इज टू लेट.
तर अशा प्रकारे हे या कवितेची ही थीम आहे। तर अशा प्रकारे जो क्वेश्चन नंबर 3 आहे पोएट्री वरचा 5 मार्काला कॉम्प्रिहेंशन आणि 5 मार्काला अप्रिसिएशन हा आपण सेट 1 मधला भाग पाहिलेला आहे। पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण सेट 2 मध्ये कशा पद्धतीने बोर्डाला दिलेले क्वेश्चन बँक मधील प्रश्न आहेत हे एक्सप्लेनेशन सह पाहणार आहोत। होप यू अंडरस्टूड ऑन दिस टॉपिक। ओके, बाय फॉर टुडे, मीट यू सून, बाय।